मुख्यमंत्री ठाकरे आज बारामती दौऱ्यावरती, अटल इन्क्युबेशन सेंटरच्या इमारतीचं उद्घाटन, अजित पवार शरद पवारही उपस्थित, बारामतीत राजकीय फटाके फुटणार। मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असलेल्या देशमुखांना थोड्याच वेळात पीएमएलए कोर्टात करणार हजर। देशमुखांची दिवाळी तुरुंगातच जाण्याची शक्यता, आरोप करणारे परमवीर कुठे आहेत, राष्ट्रवादीचा सवाल। फडणवीस धमाका करण्यासाठी दिवाळीची वाट का पाहतायत, मलिकांचा सवाल, तर आपल्यावरील आरोप खोटे, फडणवीसांच्या आरोपांचं खंडन। वानखेड्यांची प्रायव्हेट आर्मीच्या माध्यमातून वसुली, नवाब मलिकांचे वानखेड्यांवर पुन्हा आरोप, मालदीवमध्ये जाऊन बॉलिवूड कलाकारांकडून कोट्यवधींच्या वसुलीचाही आरोप। देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी, काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला, देगलूरमध्ये कडक पोलीस बंदोबस्त। आरोग्य भरतीच्या पेपर फुटी प्रकरणात नवा ट्विस्ट, गट ड च्या परीक्षेला दिला गट क चा पेपर, उमेदवारांची आरोग्य विभागाकडे तक्रार। सलग सातव्या दिवशी पेट्रोल डिझेलचे दर कडाडले, पेट्रोल 116 रुपयांच्या घरात तर डिझेल 107 रुपयांच्या उंबरठ्यावर। धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी, आजच्या शुभ दिवशी सराफा बाजारात खरेदीची लगबग, व्यापाऱ्यांमध्ये उत्साह।